29 ऑक्टोबर रोजी औरंगाबादमध्ये दुसरं इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिवल आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये जगभरातील बुद्धिस्ट धर्मगुरूंचे आणि मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. येत्या 29 ऑक्टोबर रोजी औरंगाबादमध्ये दुसरे इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिवल आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये जगभरातील विविध बौद्ध राष्ट्रातील प्रमुख भिक्खू व मान्यवरांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना भंते एम धम्मज्योती थेरो म्हणाले, जागतिक पातळीवर प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून औरंगाबाद शहराची ओळख निर्माण करून देणे, या परिसरातील अजिंठा वेरूळ लेण्यांचा वारसा जोपासून येथे उद्योगधंद्यासाठी आंतरराष्ट्रीय दारे उघडी करून देणे हा येथे इंटरनॅशनल फेस्टिवल आयोजित करण्यामागचा उद्देश आहे. यंदा या फेस्टिवलचे उद्घाटन श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांच्या हस्ते होणार आहे. या माध्यमातून भारत व श्रीलंका या दोन्ही राष्ट्रांचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक संबंध मजबूत होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू, केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित राहणार आहेत. विश्वविख्यात अजिंठा वेरूळ आणि या शहरातील बुद्ध लेणींच्या संवर्धनासाठी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना समारंभात निवेदन सादर केले जाणार आहे. संग्रामनगर उड्डाणपुलानजीक जबिंद लॉन्सवर विशाल सभा मंडपात आयोजित या फेस्टिवलमध्ये भदंत खेमधम्मो महाथेरो, भदंत बोधीपालो महाथेरो, भदंत विशुदानंद बोधी महाथेरो, भदंत उपगुप्त महाथेरो, भदंत डॉक्टर एम सत्यपाल आदींसह श्रीलंका येथील 10 ते 15 भिक्खू सहभागी होणार आहेत. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी भिक्खू संघ तसेच मनीष बागुल, प्रफुल्ल ढेपे हे कार्यवाह म्हणून परिश्रम घेत आहेत. यावर्षी आपण द्वितीय इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिवल फॉर सोशल अँड कल्चरल रिलेशनशिप या कार्यक्रमाचं आयोजन दिनांक 29 ऑक्टोबर 2017 रोजी जाबिंदा इस्टेट शहानूर मिया दर्गाजवळ औरंगाबाद बीड बायपास येथे आयोजन करण्यात आलेलं आहे. गेल्या वर्षी आपण या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. यावर्षी दुसऱ्यांदा हा कार्यक्रम आपण घेत आहोत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तथागत भगवान बुद्धांचे शांतीचा उपदेश जो आहे, या जगामध्ये सर्वजण दुःखामध्ये ग्रासलेले असताना, युद्धजन्य परिस्थिती असताना तथागतांचा हा मार्ग संपूर्ण जगाला शांततेचा, समतेचा, मानवतेचा संदेश देणारा आहे. हाच उद्देश आपल्या डोळ्यासमोर ठेवून आणि संपूर्ण जगामध्ये औरंगाबाद या शहराचे नाव लौकिक होण्यासाठी, ज्या शहराला हजारो वर्षापासून बौद्ध धम्माचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, अशा अजंता आणि एल्लोरा या जगप्रसिद्ध अशा लेणींचा विकास व्हावा, बौद्ध पर्यटन या ठिकाणी वाढीस लागून औरंगाबादवासीय लोकांच्या व्यवसायामध्ये वृद्धी व्हावी, भारतातील बौद्ध आणि विदेशातील बौद्ध यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे संबंध निर्माण व्हावे, भारताचे इतर बौद्ध राष्ट्रांशी सामाजिक, आर्थिक, त्यानंतर व्यापारिक, शैक्षणिक असे संबंध दृढ व्हावेत, या उद्देशाने आपण या फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे. या फेस्टिवलसाठी श्रीलंका या बौद्ध राष्ट्राचे माजी राष्ट्राध्यक्ष महामहिम महिंदजी राजपक्ष हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभणार आहेत. त्याचबरोबर भारताचे केंद्रीय गृहराज्यमंत्री माननीय किरण रिजिजू हे सुद्धा येणार आहेत. त्याचबरोबर भारताचे सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब असणार आहेत. मी प्रमुख संयोजक या नात्याने आपल्या सर्वांना विनंती करतो, आपणा सर्वांना निमंत्रण देतो की आपण सर्वांनी हा इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिवल हा चांगल्या पद्धतीने यशस्वी करून औरंगाबाद या शहराचं नावलौकिक संपूर्ण जगामध्ये करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान द्यायचं आहे. त्यासाठी मी सर्वांना निमंत्रण देतो.